शशिकांत शिंदे आणि अमोल कोल्हे, शरद पवार यांचे दोन वाघ, दोन शिलेदार अशी त्यांची ओळख। राष्ट्रवादीत झालेल्या अभूतपूर्व बंडानंतरही या दोघांनी थोरल्या पवारांसोबतच राहणं पसंत केलं। आता हे दोघंही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर शिरूरमध्ये अमोल कोल्हे हे निवडणुकीला उभे आहेत। मात्र या दोघांची ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोंडी करण्याचा डाव शिंदे सरकारने टाकलाय। पवारांच्या या शिलेदारांना मुंबईतून मिळणारी कथित रसदच शिंदे सरकारनं तोडून टाकली आहे। त्यामुळं निवडणूक जिंकण्याचं आव्हान या दोघांपुढे आहे। पाहूया नेमकी शिंदे सरकारनं या दोघांची कशी कोंडी केली आहे आणि ही कथित रसद कशी तोडली आहे। गेल्या आठवडाभरापासून नवी मुंबई गुन्हे शाखेनं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कथित शौचालय घोटाळ्याप्रकरणी चौकशी आणि कारवाईचा धडाका सुरू केला आहे। नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागानं या बाजारातील तगडे व्यापारी संजय पानसरे यांना अटक केली आहे। शिवाय अशोक वाळुंजे आणि शंकर पिंगळे यांचीही चौकशी केल्याचं समजतंय। या कारवाईतून एक प्रकारे शिरूर आणि साताऱ्याची थोरल्या पवारांची रसद तोडण्याची खेळी खेळली गेल्याची चर्चा बाजारात सुरू झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असताना शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यासारख्या दिग्गज नेत्यांच्या मांडवाखाली वावरणाऱ्या अनेक व्यापारी नेत्यांचा या बाजारावर प्रभाव आहे। शशिकांत शिंदे, रवींद्र इथापे, संजय पानसरे, अशोक वाळुंज, अशोक गावडे, शंकर पिंगळे, बाळासाहेब बेंडे, नरेंद्र पाटील, विलास हांडे, अशोक हांडे यासारख्या व्यापारी माथाडी असलेल्या मात्र पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांवर मोठा प्रभाव राखणाऱ्या नेत्यांचा या बाजारावर अंकुश असल्याचं पाहायला मिळतं। राज्यभरातून या बाजार समितीवर शेतकरी गटातून 16 संचालक निवडून येतात। मात्र हजारो कोटी रुपयांच्या उलाढालीचं केंद्र असणाऱ्या या बाजारावर मुंबईतील 5 आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या रूपाने एक माथाडी अशा 6 संचालकांचा दबदबा नेहमीच राहिला आहे। याशिवाय शिरूर आणि सातारा या दोन लोकसभा मतदारसंघांवर प्रभाव पाडणाऱ्या व्यापाऱ्यांचा एक मोठा टक्का मुंबईतील या बाजारात आहे। या दोन्ही जिल्ह्यातील साखर कारखाने, बागायती पट्ट्यांवर या व्यापाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे। या बाजारपेठांमध्ये काही वर्षांपूर्वी स्वच्छतागृहांच्या उभारणीचं कंत्राट दिलं गेलं। या कंत्राटात घोटाळा झाल्याच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या। शशिकांत शिंदे यांच्यासह बाजार समितीमधील अधिकारी आणि इतरही काही संचालकांविरोधात तक्रारी पुढे आल्या होत्या। मात्र सुरुवातीला याकडे कुणी ढुंकूनही पाहिलं नाही। पण आता अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे यांना हवी ती रसद या बाजारांमधून पुरवली जात असल्याच्या तक्रारी त्यांचे विरोधक करू लागले होते। सातारा मतदारसंघात तर शौचालय घोटाळ्यावरून शशिकांत शिंदे यांचे विरोधक असलेले माथाडी नेते नरेंद्र पाटील जाहीर वक्तव्य करत होते। या पार्श्वभूमीवर नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग ॲक्टिव्ह झालाय। पोलिसांनी बाजारातील बडे व्यापारी संजय पानसरे यांना अटक केली। शिवाय अशोक वाळुंजे आणि शंकर पिंगळे यांचीही चौकशी केल्याचं समजतंय। शिरूर साताऱ्याची थोरल्या पवारांची रसद तोडण्याची खेळी या निमित्तानं खेळली गेल्याची चर्चा बाजारात सुरू झाली। तुम्हाला काय वाटतं? शिंदे सरकारनं केलेल्या या कोंडीनं दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक अवघड जाईल की ही खेळी भाजपवरच बुमरँग होऊ शकते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा।